नमस्कार, मी अतुल कुलकर्णी. लोकमत ऑनलाईन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेजी इथे उपस्थित आहेत. सध्या कोरोनासारखा विषय राज्यभर अत्यंत चिंतेचा बनलेला आहे. सरकार खूप प्रोएक्टिव्हली अतिशय चांगलं काम करताना दिसतंय, पण नेमकं काय चाललंय, कशा पद्धतीने सरकार या आजाराकडे बघतंय आणि लोक जे पॅनिक झालेले आहेत त्याबद्दल आरोग्यमंत्री म्हणून ते कशा पद्धतीने काम करतायत याविषयी आपण त्यांच्याशी आज चर्चा करणार आहोत. टोपे साहेब नमस्कार, आपलं लोकमतमध्ये स्वागत आहे. आज काय परिस्थिती आहे राज्यात कोरोनाची, कारण बरे 10 दिवस जवळपास होत आलेले आहेत या सगळ्याला. कोरोनाचं बघता बघता 10 दिवसापूर्वी जसे 2 आणि 4 ने अशी सुरुवात झालेली, आज जवळजवळ 40 वर ही संख्या गेलेली आहे. आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर साधारणपणे आपण कोरोनाची संख्या वाढतीये, परंतु आपण त्याला लागणाऱ्या ज्या उपाययोजना त्या सुद्धा आपण तेवढ्याच व्यवस्थितपणे करण्याचा प्रयत्न करतोय. मला एवढंच सांगायचंय की कोरोनाच्या बाबतीत साधारणपणे जो हे आहे, काय म्हणायचं, गुणधर्म आहे त्या कोरोनाचा, आज 41 रुग्ण एकूण झालेले आहेत. हा एक वाढला असेल. आता तो विषय असा असतो की आपण आता मुलाखत चालली, आता 42 बरोबर, त्यामुळे त्या आकड्यावर फार आपण जाऊन व्यवस्थित हे काही गरज नाही. मुख्य मला एवढं म्हणायचं की याला आपल्याला बेसिक हा विचार करावा लागेल की त्याचा अभ्यास जो झालेला आहे, जो WHO आणि यांनी सांगितलेला आहे, त्यामध्ये एकच आहे की हा इन्फेक्शियस डिसीज आहे आणि त्याचा संसर्ग फार फास्ट होतो. मॉर्टॅलिटी रेट कमी आहे, म्हणजे मृत्यूचा दर कमी आहे, पण इन्फेक्शियस खूप आहे आणि म्हणून एक्सपोनेन्शियली सुद्धा तो वाढू शकतो. आता स्टेज 1 म्हणजे आपण जसं म्हणतो की बाबा इम्पोर्ट केलेले, म्हणजे आले बाहेरून जे लोक आलेत इन्फेक्शन घेऊन आणि आता आपण त्यांना पॉझिटिव्ह झालेत, त्याला आपण आपण फेज 1 म्हणू. त्यांनी दुसऱ्यांना घरच्या जवळच्या लोकांना इन्फेक्ट केलं, त्याला फेज 2 म्हणू. आपण त्या स्टेजमध्ये आहोत आणि एकूण 40-41 पैकी साधारण आता 5 ते 7 लोक इन्फेक्ट झालेले आहेत, बाकी सगळे लोक एकूण इम्पोर्ट झालेले आहेत. इम्पोर्ट झाले म्हणजे सगळे बाकीचे इम्पोर्ट आहेत. तर आणखीन अजून कम्युनिटीमध्ये तो गेलेला नाही, त्याला आपण फेज 3 आणि फेज 4 म्हणूचा म्हणतो. परंतु हे होऊ नये यासाठीच आपण आपल्याला मुख्यतः खूप महत्त्वाचे मेजर्स घेतलेत आपण आणि त्या मेजर्सच्या माध्यमातून आम्ही सगळ्या गॅदरिंग्स बॅन केलेल्या आहेत, की ज्यामध्ये पब्लिक गॅदरिंग्स असतील, मग ज्याच्यात गव्हर्नमेंटचे फंक्शन्स पाहायला नको किंवा पॉलिटिकल फंक्शन्स नको, धार्मिक फंक्शन्स नको, स्पोर्ट्स इव्हेंट्स नको, त्याचबरोबर तुमचे सोशल गॅदरिंग्सचे जे ठिकाण आहेत, मग त्याच्यामध्ये सिनेमा असेल, नाट्यगृह असतील, तुमचे मॉल्स असतील, इव्हन अगदी म्हणाल तर व्यायामशाळा असेल किंवा स्विमिंग टँक्स असतील, या सगळ्याच ठिकाणी आपण बंदी घातलेली आहे. शाळा कॉलेजेसला बंद केलेले आहेत, एवढंच नाही तर पोस्टपोन केलेत सगळ्या परीक्षा वगैरे, MPSC सारख्या पोस्टपोन केल्या, इलेक्शन्स पोस्टपोन केलेत. त्यामुळं पहिली प्रायोरिटी ही कोरोनाच्या डिझीजला किंवा कोरोनाच्या आजाराला आपल्याला कंटेन करायचं, म्हणजेच आपण त्याला कंट्रोल करायचं आणि यालाच प्रथम प्राधान्य दिलेलं आहे. आणि मला वाटतं की हे सगळे मेजर्स घेतलेले आहेत, एवढ्यावरच आपण थांबत नाही आहेत. गरज पडली तर पब्लिक ट्रान्सपोर्टला सुद्धा काही आपल्याला रूल्स रेग्युलेशन्स करून त्याची संख्या कमी करता येईल का, किंवा अगदीच कंट्रोल होत नसेल समजून सांगून सुद्धा, तर मग एखाद्या वेळेस बंदी पण घालता येईल का, असाही विचार मी त्याच्यावर येणारच होतो. पण म्हणजे सगळ्यात पहिलं मी तर महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करेन, तुमचं कौतुक करेन एवढ्यासाठी की केंद्र सरकारने थिएटर मॉल बंद करण्याचा निर्णय काल परवा जाहीर केला. त्याच्या आधी 2 दिवस आपण हा निर्णय जाहीर केला होता. देशात पहिलं महाराष्ट्र असं राज्य आहे की ज्यांनी हा पहिल्यांदा निर्णय केला. पण आता कुठेतरी थोडीशी त्याच्यात चालढकल होताना दिसती. लोकांची इच्छा आहे की रेल्वेमध्ये आत्ताही आजही या क्षणाला प्रचंड गर्दी आहे. हे शेवटी ती वाहक आहे त्याचे, या आजाराचे. रेल्वेमध्ये एक जरी माणूस घुसला तरी तो काय करेल माहिती नाही. नॉर्मल कोर्समध्ये रेल्वेमध्ये एकावेळी 60 ते 70 लाख लोक असतात दिवसभरात. तर ते बंद करणं ही पहिली प्रायोरिटी सरकारची आहे की नाही?
नाही मी आता जसं या व्हायरसच्या संदर्भातील माहिती जसं सांगत होतो की या व्हायरसचा मुख्य विषय आहे की तो इन्फेक्शियस खूप आहे, म्हणजे तो संसर्ग खूप प्रचंड प्रमाणात त्याचा संसर्ग होतो, आणि म्हणून त्या अनुषंगाने आता आपण जर आपली लाईफलाईन लोकल ट्रेन किंवा आपली जी मुंबईची आपण लोकल ट्रेन त्या ट्रेन्सच्या अनुषंगाने लोक असे एकदम चिटकून चिटकून उभे असतात, गर्दी खूप असते, आणि अशा ठिकाणी आपण एकीकडे एवढ्या मोठे मेजर्स घेतलेत आणि मग नेमकं जर तेच आपण नाही घेऊ शकलो किंवा तिथे आपण कंट्रोल नाही करू शकलो आणि एवढी मोठी ट्रेन असते तर ते एकाच जागेवर आपण प्रत्येक वेळेस त्या वरच्या त्या दांड्याला पकडतो किंवा त्याच्यानंतर सगळेजण एका जागेवर उभे असतात, तर मला असं म्हणायचं जरूर माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्ही सर्वांनी सूचना देऊन रेल्वे अथॉरिटीजला बोलून घेऊन ते सॅनिटायझेशन करावं, टॉयलेट्स क्लीन ठेवावे, तिथं सोप्स ठेवावे, सॅनिटायझर ठेवावे, सगळ्या सूचना जरी दिल्या असल्या डिसइन्फेक्टंट पूर्ण प्लॅटफॉर्मवर मारावं आणि सगळ्या गोष्टी वेळोवेळी कराव्यात, कोचेस सारखी क्लीन कराव्यात, ह्या जरी असल्या तरी सुद्धा मला असं वाटतं गर्दी हा जो महत्त्वाचा भाग आहे हा फार महत्त्वाचा मला म्हणजे रिस्की विषय वाटतो, आणि तो खरं तर आता एक आहे की त्याचे दुष्परिणाम सुद्धा आहेत, बंद करावं हेही वाटतं परंतु त्याचे दुष्परिणाम दुसरे असे आहेत की शेवटी मध्यमवर्गीय गरीब लोकसुद्धा त्यातून ट्रॅव्हल करत असतात आणि त्यामुळं बेस्ट असेल किंवा बस असेल किंवा ट्रेन असेल जर काही बंद केली तर मग त्यांच्या रोजीरोटीचा सवाल असतो, त्यांचा ज्यांचं पोट हातावर आहे जे रोज कमवतात आणि खातात ते लोक कसे काम करणार हाही प्रश्न, त्यामुळे या सगळ्या एकंदर याच्यात आपण अतिशय बारकाईने त्याच्यावर नजर ठेवून आहोत. जर असं वाटलं की बाबा काही 10-12 दिवस लोकांना त्रास झाला तरी चालेल, ते सहन झालं तरी, परंतु एपिडेमिक होऊ नये पुढे मोठा त्याचा बरोबर भाग होणं, म्हणून एखाद्या वेळेस म्हणजे गरज पडली तर लक्ष त्याच्यावर निर्णय घ्यावा ही लागेल, पण त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत ज्यांचा निर्णय घेत नाही, ज्यांचं पोट हातावर आहे आणि जे ज्यांचा रोजची गुजरणच त्याच्यावर आहे असे लोक मुंबईत ठीक आहे 30-40 लाख लोक निघतील असं गृहित धरू आपण, त्या लोकांची सोय करणं हा सरकारच्या दृष्टीने वेगळा विषय असू शकतो, पण त्या लोकांमध्ये जर हे पसरलं आणि ते जर सगळ्या महाराष्ट्रात गेलं तर 30-40 लाखांसाठी 10-11 कोटी जनता आपण अडचणीत आणायची का, हा निर्णय सरकारला कधी ना कधी तर घ्यावा लागेल. म्हणून मला तेच वाटतं की मला आमच्या पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट म्हणून नेहमीच वाटतं की हे जे काही आपण सक्सेस स्टोरीज बघितलं की जिथे आता डिक्लाईन झालेलं आहे म्हणजे आता ग्राफ कमी झालेला आहे, जसं वुहान शहर म्हणून आपण चायनामध्ये की तिथं शटडाऊन केलं म्हणून तिथं स्लोडाऊन झालं असं म्हणतात सगळे लोक, की तिथं टोटल शटडाऊन केलं म्हणून तिथे स्लोडाऊन झालं, तर मग आता अशा पद्धतीनं त्या शहरामध्ये जर कोणीच जायचं यायचंच नाही ना आपापल्या घरात बसून राहायचं आणि बाकी काही विषय नाही परत त्यांनी शटडाऊन केलं तर त्याचा परिणाम जाणवला, तर मला असं वाटतं की असे काही धाडसाने निर्णय जर घेण्याची गरज असेल तर राज्य शासन घेईलच, माननीय मुख्यमंत्र्यांशी आम्ही त्याबाबतीत संपर्कात आहोत, चर्चा करत आहोत आणि ते पण सर्वांशी चर्चा करत आहेत, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेटच्या लेवलला हा निर्णय होईल, परंतु आमचा तरी पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट म्हणून आग्रहाची भूमिका राहील की शक्यतो या ज्या महत्त्वाचे इन्फेक्शियस ठिकाणं आहेत, रिस्की ठिकाणं आहेत, ते कोणत्या एका कारणाने होत नाही त्याच्यावरचा लोड कमी करून म्हणा, त्याला रेग्युलेट करून म्हणा की बाबा त्याला गर्दी नाही करायची, मग आपल्याला असं करता येईल का, पण ते करणं शक्य आहे का, हाही विषय, पण ते ठिकाणं जरूर गर्दीचे ठिकाण आहेत आणि तिथे जर काही लोक इन्फेक्शियस आले म्हणजे जे ज्यांना कोरोना बाधित असतील तर तिथे खूप मोठं इन्फेक्शन होऊ शकतं. एक आज चर्चा अशी होती महाराष्ट्रभर सगळीकडे की सरकारने शाळांना सुट्टी दिली, कॉलेजेस बंद ठेवलेले आहेत, मॉल बंद आहेत, थिएटर बंद आहेत, तरी देखील लोक मोठ्या प्रमाणावर गंमत बघायला म्हणून बाहेर पडत आहेत, मार्केटमध्ये फिरताना दिसत आहेत, अनेक मुलं फिरताना दिसत आहेत, लोकांमध्ये अजून म्हणावी तेवढी भीती याची दिसत नाही. त्याचं एक कारण असंही दिसतं की सरकार सातत्याने आपण असाल किंवा मुख्यमंत्री जेव्हा माध्यमांना बोलतात तेव्हा ते सांगतात की घाबरू नका पण काळजी घ्या, घाबरू नका पण काळजी घ्या हा प्रेमाचा वडीलधाऱ्या माणसांनी दिलेला सल्ला इथपर्यंत लोक जर त्याच्याकडे बघत असतील आणि त्याच्यातून जर काही खरोखर दुर्दैवी काही पुढे घडायला लागलं तर मग ते सावरणं कठीण होईल. तर लोकांना कारण इटलीमध्ये असं घडलेलं बघितलं, इटलीमध्ये सुरुवातीला कोणी ऐकलं नाही आणि नंतर मग आता आमचं सरकार जे सांगतंय ते आम्ही ऐकतोय अशी भूमिका
लोकांनी घेतलेली दिसतीय, तर या आजाराची तीव्रता किंवा याची भीती सरकार जनतेपुढे देऊ इच्छित नाही की द्यायचा प्रयत्न करताय पण ती पोचत नाही? मला असं वाटतं की याची भीती किंवा वस्तुस्थिती म्हणेल, भीती तर अजिबात विषय नसतो, कारण भीतीपेक्षा जी वस्तुस्थिती आहे ती सरकारच्या वतीने सुद्धा खरी खरी जी वस्तुस्थिती सांगितली पाहिजे. या वस्तुस्थिती भयानक आहे. हा, म्हणून ती जी खरी आहे वस्तुस्थिती की जर जर आपण फेज 3 मध्ये गेलो, फेज 4 म्हणजे जे इपिडेमिक आहे आणि आज फेज 3 म्हणजे कम्युनिटी मध्ये तो पसरतोय, आणि फेज 4 म्हणजे अगदीच भयानक पद्धतीनं जसा वणवा पेटतो तशा पद्धतीनं हे होऊ शकेल. ही परिस्थिती लोकांमध्ये जागरूकता असली पाहिजे, लोकांना त्याच्या बाबतीत शिक्षित केलं पाहिजे, आणि मला वाटतं की लोकांना ह्या सगळ्या गोष्टी कळल्या तरच त्याच्या भीतीपोटी लोक अनुशासित राहतील, म्हणजे शिस्तीत राहतील असं माझं स्वतःचं मत आहे. आणि त्यामुळे जरूर या गोष्टी सगळ्या सांगितल्या पाहिजे, आणि जर काही लोक समजून सांगून सुद्धा ऐकत नसतील तर शेवटी आपण 7 प्रतिबंधात्मक कायदा ज्याला 1897 आहे तो आपण आपल्या राज्यामध्ये लागू केलेला आहे, की ज्याच्या माध्यमातून सर्व अधिकार आता शासनाला मोठ्या पद्धतीनं आहेत, की ज्याचा ज्याचं डेलिगेशन त्याचं कलेक्टरला आणि कमिशनर्सला दिलेले आहे, मला वाटतं की त्याचा वापर करून आपल्याला करावा लागेल आणि स्ट्रिक्टली जावं लागेल. मग जर कोणी ऐकत नसतील तर त्यांना कायदेशीर कारवाई करून पण करावं लागेल, कोणी अफवा करत असतील तर त्यांच्यावर कारवाई करावं लागेल, कोणी ब्लॅक मार्केटिंग करत असेल त्यांच्यावर कारवाई करावं लागेल. वेळेचा कोणीही गैरफायदा घेऊ नये, जर घेतला तर त्यांच्यावर कारवाई करावीच लागेल. आणि आम्ही तरी खूप त्या बाबतीत स्ट्रिक्ट आहोत, आम्ही सायबर क्राईमला सुद्धा कळवलेलं आहे, आम्ही फूड अँड ड्रग्सच्या डिपार्टमेंटला सुद्धा कळवलेलं आहे की बाबा कुठेही काळा बाजार किंवा साठवणूक केअर करतायत किंवा चुकीची मटेरियल विकतायत, क्वालिटी नसलेल्या काही सॅनिटायझर विकतायत, यूज झालेले मास्क विकतायत, असं जर काय असेल तर कारवाई झाली पाहिजे, ती सक्तीने झाली पाहिजे. भीती एवढ्यासाठी मी म्हणालो की आज आपल्याकडे म्हणजे ती भीती कशी असू शकते याचं उदाहरणच सांगायचं तर आज आपल्याकडे फक्त 3 लॅब आहेत हे टेस्ट करणाऱ्या, हा आजार ज्या लॅबमध्ये कळू शकतो अशा 3 लॅब आहेत. एका लॅबमध्ये आपणच म्हणालो होता की 250 सॅम्पल एका दिवसात तपासले जातात, म्हणजे 3 लॅबमध्ये 250 म्हणजे जवळपास 750 सॅम्पल तपासले जातील एका दिवसाला. पण जर याची संख्या खूप वाढली आणि मोठ्या प्रमाणावर रुग्ण यायला लागले तर ही यंत्रणा सगळी कोलॅप्स होऊ शकते, तर सरकार त्या लॅब वाढवण्याच्या दृष्टीने सुद्धा काही विचार करतंय का, आणि करत असेल तर लॅब कशा पद्धतीने डेव्हलप होणार आहेत? एक आहे की ह्या लॅब्सला लागणारे जे काही इक्विपमेंट्स असतात, मग त्याला आपण एक एक्स्ट्रॅक्टर असतं, त्याला आपण जे ऑटोमॅटिक आहेत किंवा काही लोक मॅन्युअली पण करतात, पण ऑटोमेटेड न्यूक्लिक ॲसिड एक्स्ट्रॅक्टर आपण त्यांना म्हणतो, आणि दुसरं एक त्याला इक्विपमेंट जोडून असतं त्याला आपण RT-PCR मशीन म्हणतो, आणि त्याला USB असतं, असं हे सगळं. तर हे सगळं घेणं काही अवघड नाही, प्रत्येकजण घेऊ शकतो, करू शकतो. आपण अशा खूप लॅब्स वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्लॅन केलेला आहे. जवळजवळ आता या 2-3 दिवसात नवीन 2-3 लॅब्स लगेच ऑपरेशनल होणार आहेत. या 2-3 दिवसात होतील. हो, याच्यामध्ये KEM उद्यापासून सुरू होईल, अजून एक 4-5 दिवसांनी हफकिन आणि तुमची JJ सुरू होईल मुंबईमध्ये, आणि आणखी 750 वाढ होईल असं म्हणतोय, आणि मग पुण्याला BJ होणार आहे. तर असं वाढ करण्याच्या अनुषंगाने सर्व नियोजन आहे, प्लॅन आहेत, मशीनच्या ऑर्डर्स दिलेल्या आहेत, सगळं झालेलं आहे. खरी काळजी आहे ती किट्सची आहे, कारण त्या किट्स म्हणजे त्यात रिएजंट्स असतात की ज्याच्या माध्यमातून ते आपण तो जो व्हायरस आहे त्याला आपण ॲम्प्लिफाय करून म्हणजे मोठं करून आपण बघत असतो आणि बघू शकतो, त्यानंतर त्याला कंपॅरिझन करणं शक्य होतं. तर हे जे काही गोष्टी आहेत तर त्या किट्स आता केंद्र शासन सध्या पुरवतोय NIV माध्यमातून, नॅशनल. पण त्याचा पुरेसा आहे पुरवठा? तोच पुरवठा आता काळजीचा विषय आहे, की समजा आत्ताच आम्हाला IGMC जे नागपूर आहे तिथे कमी पडल्या होत्या, मग परत त्यांचं म्हणणं आम्हाला 48 तास अगोदर कळवा तरच आम्ही तुम्हाला पुरवठा करू शकतो वगैरे वगैरे. तर एक थोडंसं डिपेंडन्सी वाटते आम्हाला सध्या केंद्र शासनाच्या या महत्वाच्या ह्याच्यावर, आणि त्या किट्स आपल्याला डायरेक्ट वापरता येतच नाहीत, कारण त्या कंपॅरिझनसाठी त्यांनी ठरवून दिलेल्या ज्या गोष्टी त्यातूनच आपल्याला करावं लागतात. कारण आपण जे काही सध्या काम करतो आहोत ते WHO एकतर मार्गदर्शक तत्वांवर किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ॲडवायझरीजवर, हे दोन जे आपल्याला महत्त्वाचे ऑर्गनायझेशन्स म्हणून किंवा सरकार आणि
WHO म्हणून त्यांच्या सूचनेवरूनच आपण काम करतो आहोत. त्यामुळे आता त्यांची ही जबाबदारी ते देतील अशी आशा करूया, त्यांजवळ आहे असंही समजत आहे. त्यामुळे आपण वाढू. आणि केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले की किट्स आमच्याकडे भरपूर आहेत आम्ही देऊ, पण कुठेतरी मग ते राज्यात आणि केंद्रात वेगवेगळं सरकार आहे, त्याचा तर काही परिणाम होणार नाही या सगळ्या याच्यावर. नाही, इथे मला वाटतं हा काही हा विषय असा आहे की कोणीतरी सुपात आहे तर कोणीतरी जात्यात आहे अशी जी म्हणे ना काही लोक, राज्य या बाबतीत त्यांच्यावर अवलंबून. कारण हे कसं आहे की हा इन्फेक्शियस डिझीज आहे, काही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला वेळ लागत नाही, कारण सगळ्या बाउंड्रीज खुल्या आहेत. दररोज मुंबईचे लोक गुजरातला जात आहेत, मुंबईचे लोक इकडे जर म्हटलं तर बँगलोरकडे किंवा इकडे कर्नाटककडे जात आहेत बाउंड्रीजमध्ये. सगळीकडे रोज फ्लाईट चालू आहेत, ट्रेन चालू आहेत, कुठेही बंदी नाहीये. त्यामुळे हा देशाचं संकट आहे, देशाच्या स्तरावरच ते बघावं लागतं. इथं काही राजकारणाचा काही मला वाटत नाही विषय होऊ शकतो म्हणून. आणि केंद्र शासन सगळ्यांनाच किट्स देतील आणि व्यवस्थित काळजी घेतील असा विश्वास आहे. टोपे साहेब, आपण आपल्याला मी उच्च शिक्षण मंत्री असतानाही पाहिलेलं आहे, आपली कारकीर्द गेली अनेक वर्ष मी पाहतोय. जेव्हा आपण या खात्याचे मंत्री झालात या नव्या महाआघाडी सरकारमध्ये, तेव्हा 2-3 महिन्यातच असं काहीतरी एक मोठं संकट आपल्या पुढे येईल आणि त्याचा मुकाबला करावा लागेल असं कधी डोक्यात तरी आलं होतं काही? बिलकुल नाही माझ्या डोक्यात. खरं म्हटलं तर असं स्वप्न आहे की म्हणजे जे आज एकदम हेल्थ डिपार्टमेंटकडे पब्लिक हेल्थकडे खूप म्हणजे जे पब्लिक परसेप्शन आहे जनतेचं जे एक मत तयार झालेलं आहे की फार सगळी डिपार्टमेंटची सगळी म्हणजे व्यवस्था ठीक नाही आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण म्हणू की जे स्पेशलिस्ट डॉक्टर्स नाही आहेत, कुठे इन्फ्रास्ट्रक्चरचा अभाव आहे, इक्विपमेंटचा अभाव आहे वगैरे वगैरे सगळं. तर ह्या सगळ्या गोष्टी दुरुस्त करण्यासाठीचा माझ्याजवळ प्लॅन तयार आहे उलट की आता जे प्रमोशन्स करायचे ते लवकर करून टाकूया आणि जागा सगळ्या विशेषज्ञाच्या म्हणजे स्पेशलिस्टच्या जागा भरूया. जे नॉमिनेशन्सनी भरायचे ते आपण करूया. आता कलेक्टर्सला अधिकार दिलेत, MPSC परव्यूमधून आम्ही सगळ्या विशेषज्ञाच्या म्हणजेच स्पेशलिस्टची पदं काढून घेतलेत. आमच्या सेक्युरिटीच्या लेवललाच ते पदं भरण्याचा आम्ही निर्णय घेतो आहोत. त्यामुळे अनेक गोष्टी आहेत की आज जो सगळ्यात महत्त्वाचा स्पेशलिस्ट डॉक्टर्स नाहीत हा जो महत्त्वाचा चॅलेंजिंग विषय तो मी खूप मनावर घेतलेला आहे. आणि मला वाटतं प्रमोशन्स आणि याच्यात मी सभागृहामध्ये शब्द दिला की 3 महिन्याच्या आत आम्ही जवळजवळ या राज्यातल्या मंजूर पदांपैकी 70-80% जागा भरणार म्हणजे भरणार. त्यामुळे त्या बाबतीत आम्ही कटिबद्ध आहोत. त्याचबरोबर जे पॅरामेडिकल स्टाफ लागेल किंवा मग ANM असतील PSCच्या किंवा काय किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आणि याचे जे काही MPWs असतील ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आम्ही भरतो आहोत. आणि बऱ्याचशा नवीन नवीन जे आता काय झालंय की पूर्वी कम्युनिकेबल डिझीजेस म्हणजे साथीचे रोग खूप असायचे, ते चॅलेंज असायचे. आता साथीचे रोग कमी होत आहेत हे ठीक आहे, आता कोरोना हा विषय एक संकट आहे, पण नॉन कम्युनिकेबल डिझीजेस खूप वाढलेले आहेत. मग त्यात डायबिटीज असो, ब्लड प्रेशर असो, कॅन्सर असो, सर्वायकल कॅन्सर महिलांमध्ये खूप वाढला, ब्रेस्ट कॅन्सर आहे, ओरल कॅन्सर आहेत, आणि मग लाईफस्टाईल डिझीजेस खूप वाढलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टीकडे आम्ही खऱ्या अर्थाने पाहतो आहोत की हे दुरुस्त करायचं आहे आणि त्यामुळे ते आम्हाला फार उत्साहाने करायचं आहे. हे मध्येच हे संकट आले, त्यामुळे आता बघायचं हे संकट पण जाईल आणि आमचा जो मुख्य फोकस आहे तो आम्ही करूच. आणि खरी पूर्ण आरोग्याची व्यवस्था सर्वच म्हणजे मी एक अभिमानानं सांगेल की यावर्षी आम्ही बजेट पण अजितदादांकडून वाढून घेतले, माननीय मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातलंय आणि दादांनी सुद्धा नेहमी बजेटच्या बाबतीत असं सांगितलं की यावेळेस आम्ही शिक्षण आणि आरोग्य यावर अधिक भर देणार. त्यामुळं आम्ही ते सातत्याने आता बोलून बोलून पण ते मत आम्ही शासनामध्ये सुद्धा तयार केलं आहे. आणि मला असं वाटतं की जे काही अर्धवट पडलेले बांधकाम आहेत त्याला सवळजवळ 1300 कोटी रुपये लागतात. त्याच्यासाठी सुद्धा दादांनी असं सांगितलंय म्हणजे वित्तमंत्री म्हणून की बाबा आम्ही वाटलंच तर 2-3 हजार कोटी कर्ज घेऊ वन टाइम मध्ये, पण एकदा हे अर्धवट बांधकामे पूर्ण करून टाकू. त्यामुळं सगळे बांधकामे पूर्ण करायचे, 3-100 कोटी रुपयाचे आम्हाला त्या बांधकामे जे होतील त्याच्यामध्ये लागणारे इक्विपमेंटचे ते घ्यायचे आणि स्किल्ड स्टाफ द्यायचा आहे, डॉक्टर्स द्यायचे आणि या माध्यमातून सगळं व्यवस्थित करून दाखवायचं. खरं तर राजेश टोपे यांना मी अनेक वर्षापासून बघतोय, अत्यंत धडाडीने काम करणारे मंत्री अशी त्यांची ओळख आहे आणि हे नवीन एक संकट आहे दूर होईल ज्या पद्धतीने सरकार प्रोएक्टिव्हली याच्यात काम करतंय, काहीतरी करून दाखवायची इच्छा आहे, याच्यावर मात करण्याची सरकारची इच्छा दिसतीये. फक्त एकच आहे की सगळंच सरकारने करावं असं या बाबतीत जर आपण भूमिका ठेवली तर ती आपल्यासाठीच घातक ठरेल.
आणि हा जो काही कोरोनाचा आजार आहे आणि ही जी साथ आहे सरकार करतंय मला काय त्याचं ही जर भावना आपण ठेवली तर तो आजार कधी आपल्या दारात येईल आणि दारातून घरात येईल याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. याच्यापासून जर बचाव करायचा असेल तर सरकार जर समजा 10 पावलं चालत असेल तर आपण 20 पावलं चालायचा जनता म्हणून प्रयत्न केला पाहिजे असं मलाही एक पत्रकार म्हणून या निमित्ताने वाटतं. टोपे साहेब, आपल्या या सगळ्या उपक्रमाला आणि आपण जे काही मिशन हातात घेतलंय त्याला लोकमतच्या शुभेच्छा. धन्यवाद.